परीक्षेच्या गैरव्यवहारा संदर्भामध्ये जी न्यूज आता मी ऐकली आणि त्या न्यूजच्या नंतर शालेय शिक्षण विभागाच्या विविध अधिकाऱ्यांशी आज या विषयावर चर्चा केली गेली. मला आपल्याला या माध्यमातून सांगायचं आहे की विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जर कोणी खेळ खेळत असेल तर तो बिलकुल खपवला जाणार नाही, कोणाचीही पर्वा केली जाणार नाही आणि कडक ते कडक शासन देण्याचा प्रयत्न हा माझा राहील. मी या ठिकाणी आपल्याला आणखीन एक गोष्ट सांगू इच्छिते की लीगल ऍक्शनमध्ये जी मदत लागेल ती मदत शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून केली जाईल. आमच्या एसीएस शालेय शिक्षणाच्या वंदना कृष्णाजी यांच्या अंडर आम्ही एक कमिटी बनवलेली आहे. या प्रकरणाचा सखोल चौकशी त्यांच्या माध्यमातून होईल, त्यांच्या माध्यमातून येत्या काही दिवसांमध्ये आम्हाला अहवाल प्राप्त होईल. परंतु या बाबतीमध्ये एक गोष्ट मात्र निश्चित आहे, कोणाचीही हयगय केली जाणार नाही आणि ज्यांनी ज्यांनी ह्या कारवाईमध्ये सहभाग दिला असेल त्या सर्वांवरती कठोर कारवाई केली जाईल.